इंडोर. मला फिरायला तसं खूप आवडतं, पण ना माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. बाहेर गेल्यानंतर लगेच टॅन होते, जो टॅन निघायला खूप वेळ जातो, आणि मग असे स्लीवलेस कपडे घालता येत नाही. बस तेवढंच रिझन आहे. साम्य, जशी गौरी इमोशनल आहे तशीच गिरीजा पण आहे. प्रमाण थोडं कमी जास्त आहे, बट इमोशनल आहे. आणि जसं गौरी तिच्या घरच्यांचा विचार करते, तिच्या कुटुंबाच्या आनंदाचा विचार करते, तसं गिरीजा पण करते. आणि तिच्यासाठी सुद्धा फॅमिली खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. उदयदादा संजय पाटील, मी त्याला खूप आधीपासून ओळखते. या सिरियलमुळे आम्ही म्हणजे आधी एपिसोड केलेले एक दोन, त्याच्यानंतर या सिरियलमुळे आम्ही आता सतत भेटतो. सो मला त्याच्या वाईब्स खूप आवडतात. सगळेच उत्तम आहेत, सगळेच मस्त आहेत, पण तो कंटिन्युअसली कॉमेडी करत असतो. म्हणजे सीन चालू असतो आणि तो देवकी वहिनीच्या कानात काहीतरी खुसूर खुसूर करतो, ती फुटते. सो तो असं आहे ना की आल्यानंतर ए भावड्या कसं आहे वगैरे अशा माहोलमध्ये येतो, त्यामुळे मला मजा येते त्याच्यासोबत. आणि आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवरती डिस्कस पण करत असतो. सो येस, ॲक्च्युली गौरीच खूप छान आहे, कारण की आत्ता गौरीचं जे दुसरं रूप बघायला मिळते त्यात मला थोडी शालिनी वहिनी पण साकारायला मिळते, देवकी वहिनी पण साकारायला मिळते. सो मला गौरीच आवडलं असतं आणि आवडते. मी गाणी ऐकते. गाणी ही अशी गोष्ट आहे ना, तुम्ही सॅड सॉन्ग प्ले केलं तर तुम्ही त्या माहोलमध्ये जाता, तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग प्ले केलं तर तुम्ही त्या माहोलमध्ये जाता. सो गाणी ही अशी गोष्ट आहे, मी कधीही ऐकू शकते, सतत ऐकू शकते, आणि त्यावर माझा मूड लगेच चेंज पण होऊ शकतो. मी ॲक्च्युली आमची जी हेअर ड्रेसर ताई आहे ना, मी तिला खूप त्रास देते, मी तिला गुदगुल्या करते, तिला कंट्रोल होत नाही. आणि हे मला कळल्यामुळे मी गुदगुल्या करते, मी तिच्या सिरमची डबी लपवते, मग जेल लपवते, असं सगळं करते. काहीतरी काम असावं किंवा मग मला फिरायला आवडतं. सो मग काही काम नसलं तर मग घरातनं बाहेर येईन फॅमिलीसोबत. एक आहे जो आय थिंक मला पर्सनली एक चॅलेंजिंग होतं, तो म्हणजे जेव्हा आधीची गौरी तिला दारू पाजलेली असते तेव्हाचा, कारण की मी कधी ड्रिंक नाही केलं आणि मला थोडं डिफिकल्ट जात होतं ते बेरिंग पकडणं. आणि मीच खूप बोलते आहे आणि मी त्यात रडते आणि मध्ये हसते, हे सगळे इमोशन्स मिक्स होते. पण आमचे जे डिरेक्टर सर आहेत चंद्रकांत गणसे सर, त्यांनी खूप उत्तमरित्या माझ्याकडनं ते काढून घेतलं काम. त्यांनी छान एक्सप्लेन केलं मला आणि मला खूप मजा आली. खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तो, की असं काहीतरी करायला मिळालं मला. सो तो सीन कायम लक्षात राहणार आहे. जयदेव, कारण की माझं लहानपणापासून त्याच्यावरती प्रेम आहे. आणि ॲक्च्युली आत्ताची जर गौरी बघायला गेलं तर मग गौरी जयदीप, आणि आधीची गौरी जर बघायला गेलं तर शालिनी वहिनी किती वाईट असली तरी खरं तर तिचं सगळ्यांवरतीच प्रेम. आणि त्या कोणी कसंही वागलं तरी शेवटी इतकी इमोशनल आहे की तिच्यासाठी सगळे आपलेच आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा 2022 रविवार 3 एप्रिल संध्याकाळी 7 वाजता.